नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत। पांढरकवडा येथे सरकारच्या विरोधात देधक्का आंदोलन। केंद्रातील मोदी शासनाच्या काळात दिवसेंदिवस डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडरची दरवाढ वाढत चालली आहे। सामान्य नागरिकांची कंबर तुटली असून महागाईने जनता त्रस्त झाली आहे। मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी या सर्वांचे प्रचंड नुकसान या दरवाढीने झाले आहे। याच्या निषेधार्थ आज यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे काँग्रेसच्या वतीने देधक्का आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शहरातील असंख्य ऑटो चालक आपल्या ऑटोसह सहभागी झाले। ऑटोला धक्का देत त्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला। कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही आपल्याला करिता मात्र पेट्रोल डिझेल खूप महाग झाले आहे। डिझेल दरवाढीचा परिणाम स्वयंपाकघरातील वस्तूंच्या किमतीवर झाला। अत्यावश्यक असलेल्या घरगुती गॅसचे दरही 850 रुपये पोहोचले। सबसिडी नाम मात्र उरली आहे। मोठ्या थाटामाटात मोदी सरकारने उज्ज्वला योजनेचा प्रचार केला, मात्र आता ते घ्यायला सुद्धा नागरिकांना अडचण येत आहे। खाद्यतेलाचे दर 6 महिन्यात दुप्पट झाले। पल्ली तेल, सोयाबीन तेलाचे दर वाढवण्यास आंतरराष्ट्रीय कारण आहे का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। या सर्व महागाईला त्रस्त होऊन आज पांढरकवडा येथे काँग्रेसच्या वतीने देधक्का आंदोलन करण्यात आले। मागील 1.5 वर्षापासून कोरोनाच्या महामारीच्या माध्यमातून आणि अनेक उद्योगधंदे बंद पडले, सर्वसामान्य लोक लॉकडाऊनच्या माध्यमातून घरी राहिले आणि त्यातच या केंद्र शासनाने भरमसाठ अशी पेट्रोल, डिझेल आणि गॅसवर मोठ्या प्रमाणात करवाढ केली, त्याच्यामुळे त्याचे दर वाढले आणि त्यामुळे दरवाढीमुळे वाहतूक व्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला आणि वाहतूक व्यवस्थेचा परिणाम झाल्यामुळे सर्व गोष्टी महाग झाल्या, म्हणजे सर्वसामान्यापासून ते उच्चभ्रूपर्यंत सर्वांना सर्व वस्तू महाग मिळायला लागल्या आणि त्याचं भीषण असं वास्तव, त्याच्यामुळे लोकांमध्ये आक्रोश आहे, चिंता आहे आणि जनभावना खूप प्रक्षोभित झालेली आहे आणि शासनाने या माध्यमातून आता हे जे आजचं आंदोलन आहे, स्वयंस्फूर्तीनं लोक समोर आले आणि हे आंदोलन दे धक्का, म्हणजे स्वतःचे ऑटो स्वतः चालवत त्यांनी आम्हाला परवडणारं नाही आहे असं एक भावना त्यामधून आली आणि स्वयंस्फूर्तीनं लोक तयार झाले आणि शासनाला या माध्यमातून विनंती आहे की आता तरी करवाढ कमी करून दिलासा द्यावा। डीएनए मराठीचे बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।